एक महत्वाची बातमी, चित्रपटात कुणाचं नाव घेतलं नाही, अंधारेंचा गैरसमज झालाय असं प्रवीण तरडे यांनी म्हणतंय. विरोधकांनी चित्रपट पाहिला तर त्यांनाही आवडेल असंही प्रवीण तरडे म्हणतात. माझ्या शिवसेना प्रवेशामुळे गद्दारी झाल्याचं कारण तरडेंनी चित्रपटात दाखवल्याचं ट्विट अंधारेंनी केलंय. यावर प्रवीण तरडे यांनी स्पष्टीकरण दिले. सुषमाताईंनी बहुधा सिनेमा पाहिला नाही, त्यांनी ऐकलं कुणाकडून तरी. तर सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला तर, आणि मुळात मी त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नावच घेतलेलं नाहीये, म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं सुषमाताईंनी ते बोलल्या. पण मला त्यांचा जे काही काम आहे, त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात, मी अजिबात कुठेही कुणाचं नाव नाही घेतलेलं. सिनेमा पहा, तो सीन काय आहे ते पहा, तो सीन काय आहे ते पहा, सिनेमा पहा, मग काही तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. असं ज्यांनी सिनेमा पाहिला त्यातल्या कुणालाही हा प्रश्न पडला नाहीये. डोंट वरी, चित्रपट विरोधकांनी पाहिला तर विरोधकांनाही आवडेल, कारण ती दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही सिनेमा बनवलाय, बाकी कुठल्याही देश आमचा तसं काही हे नाहीये. त्यामुळं डोंट वरी, सिनेमा पाहिला की हा प्रश्न पडणार नाही. सिनेमा जर पाहिला नाही तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील.